कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। काय गो, इतके दिवस गायब कुठे झालीस? अगं काय सांगू तुला, दिवस गेले काय सांगतेस काय, तरी चेहऱ्यावर तेज आलंय। कितवा महिना चालू आहे ग? कितवा म्हणजे तसं म्हणायला गेलीस तर बघ। अगं तसं नाही ग, दिवस गेले म्हणजे गेले किती दिवस मी नव्हते, कारण मी संशोधन करत होते। संशोधन? तू? हा। अगं शाळेच्या लॅब मध्ये परीक्षा नळी चिचा खाऊन बिया थुकणारी तू, तू कसल्या डोंबल्याचं करणार संशोधन? ए काय पण बोल नकोस, कळलं ना, खरंच करत होते मी संशोधन। आणि इथं तिथं नाही, कुठं गेले होते माहिती का संशोधनाला? ग्रीसला। कुठ? अगं सायकलला ग्रीस लावायला पैसे नाही म्हणून तुझा नवरा पायी चालतो सगळीकडे, आणि तू गेली होतीस कुठं म्हण? ग्रीसला। कशातन गेलीस ग? यष्टीतन। ए तुझी दात काढायची सवय गेली नाही म्हणून सारखं हसायची गरज नाही, कळलं ना? खरंच गेले होते मी ग्रीसला, आणि नुसतीच नव्हते काय गेले, सांगितलं ना संशोधन करायला गेले होतं मोठ। कसलं ग संशोधन केलं? म्हशीचं संशोधन। तुझ्या म्हशी तिकडे कशाला नेल्यास? अगं म्हशी नाही ग बावळे, मशीन, मशीनचं संशोधन। मशीन? हा। कसलं मशीन? चपाती बनवायचं। बरोबर आहे, तुझा त्याच्याशी काय संबंध? अगं तुला पोळ्या लाटता येत नाही म्हणून तुझी सासू तुला लाटण्याने हानते। अगं बावळे, म्हणूनच तर केलंय हे संशोधन, विषयच नाही मग कसला। तुला सांगते, एवढं भारी मशीन बनवलंय ना, म्हणजे मशीन ठेवायचं, बटन ऑन करायचं, गहू टाकायचे, गहू टाकले की डायरेक्ट पीठ, पीठ टाकलं की डायरेक्ट पाणी, पाणी टाकलं की डायरेक्ट कणिक मळलेलं, मग तेच गोळा होऊन येणार, त्याची आपोआप लाटली जाणार चपाती, आणि चपाती लाटली गेली की ती आपोआप भाजली जाणार, आणि डायरेक्ट पोळी बाहेर। हिकडनं गहू तिकडनं पोळी, 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 हिकडनं गहू तिकडनं पोळी। अगं बस बस बस, गव्हाची लावणीच केलीस तू, गव्हाची करायची होती म्हणजे डायरेक्ट पोळी? हा डायरेक्ट। कसंय ग आपल्या बाई माणसांचं तुला माहितीये ना, माहिती रांधा वाडा उष्टी खरखटी गाडा यात गेला आपलं आयुष्य, चपाती बनवायला एवढा वेळ, कशाला आपला एवढा मूल्य वेळ त्याच्यामध्ये घालवायचा? म्हणून मी ठरवलं मस्त पैकी आपला जो महत्वाचा वेळ आहे ना तो समाजाच्या कार्यासाठी लावायचा। म्हणजे काय करायचं, ह्या सगळ्या फुकटच्या वेळेमध्ये डेली सोप बघून घ्यायची, फोनवरती चॅटिंग करायचं, इंस्टाग्राम वरती पोस्टा टाकायच्या, आणि थोडा जो वेळ उरेल ना तेव्हा माहेरी फोन करून सासूच्या साड्या लावायच्या। समाजिताचं कार्य। वा 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 सळकळ्या, अगं केवढं मोठं कार्य केलंयस तू, तुला तर माहिती आहे आपलं करायचं तर महान, नाही तर मग काहीच नाही। यमक कुठे ह्याच्यात? अगं यमकाचा सोड तुझं मान। अगं ते नेते लोक निवडून दिल्यानंतर जसे गायब होतात ना, तशी गायब झालीस तू, होतीस कुठं? मी गेले होते जर्मनीला। कुठं? जर्मनीला। जर्मनीला? अगं परभणीला जाताना ट्रेन मध्ये तिकीट नव्हतं म्हणून उतरवलं होतं तुला। जर्मनीची बात कोणाला सांगतेस ग? अगं खरंच गेले होते आईचान जर्मनीला। नाही बरोबर आहे, कसं आहे त्यांना पण तिकडे घर कामाला कोणीतरी हवंच असेल ना। पण मला एक विचारायचं होत, जर्मनी मध्ये खरंच त्यांच्या सगळ्यांच्या घरी जर्मनची भांडी असतात का? हे म्हणजे कसं आहे माहितीये का? कस? अक्कल नाही काडीची आणि हौस मात्र गाडीची। अगं मी भांडी घासायला नव्हते गेले, मग मी पण तिथं जाऊन एक मशीन तयार केलं माझ्यासारखं। तुझ्यासारखं नाही काय, जरा येगळं आहे, हटके हटके। हा अगं माग भीशीचा मॅटर झाला होता तर फटके पडले होते तुला। अगं ऐक तरी कसलं मशीन आहे ते सांग बाई।
स्वयंपाकाला जे जिन्नस लागत ना ते समज घ्यायचं, मशीन मध्ये एका बाजूने टाकायचं, मग मशीन मध्ये स्वयंपाक तयार होतो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर स्वयंपाक नाही ढेकर. हा अगं खाणं आणि पचवणं मशीनच करत, आपण काय बी करायचं नाही. मागे तुला माहितीये ना उगाच गावामध्ये तुला फ्यूज गेलेला बल्ब नाही म्हणत. अगं तुझ्या आजाने बनवलं होतं का असं मशीन कधी? का ग का तुझं पोळ्या बनवणार मशीन बनवू शकते तर मी खाणं पिणं पचवणं याच मशीन नाही का बनवू शकत? बरोबर आहे तुझं, बरोबर आहे, बरोबर आहे. तू पण बनवू शकतेस की मी चपात्या बनवणार मशीन बनवलं आणि तू स्वयंपाकाचं मशीन बनवू शकतेस. हा पण मी एवढ्यावरच थांबले नाही. हा तुला तर माहितीये ना मला मेकअपची किती आवड आहे ती. अग कुणाला सांगते इतक्या वर्षांची आपली मैत्री, मला माहित नाही का तू मेकअप करून बाहेर निघालीस का? वाटेत ना सगळे जाताना बोलते आहेत ताई बघा पिठाच्या गिरणीत ना आले आहेत. जळते ना माझ्यावरती, माझ्या सौंदर्यावर जळते की नाही तू? पण माझं कर्तृत्व ऐकशील ना तर असा जळफळाट होईल तुझा. एवढा काय तीर मारलायस ग? मी की नाही सर्कशी जॉईन केले आसवल म्हणून. असं वैल वय असं वैल. अग्या सर्कशी मध्ये प्राण्यांचा मेकअप करते मी. सर्कशीत? हा कुणाचा? प्राण्यांचा मेकअप. हा अग लय खतरनाक प्राणी आहेत त्या सर्कशी मध्ये. मी तिथे जायच्या आधी ना एका दाताच्या डॉक्टरला एका हत्तीने असा चिरडलाय, असा चिरडलाय. बाई का काय झालं? त्या हत्तीनीचा खायचा दात दुखत होता तर त्या डॉक्टरने पट्ट्याने काय केलं? काय केलं? तिचा दाखवायचा दातच काढला. बाई हत्तीन एकदम चिडली का नाही? मग काय दिले की नाही एक ठोकर? बाई हे तर जाम डेंजर दिसतय. हा पण मी काय घाबरते काय कुणाला? गेले ते हत्तीनीच्या समोर अशी उभी राहिले आणि केला ना तिचा मेकअप सुरू. हत्तीनीचा? हा पहिल्यांदा आयब्रोज केल्या हत्तीनीचे, मग गालाला लाली लावली हत्तीनीच्या, मग पावडर लावली हत्तीच्या. आणि मग तिच्या समोर असा आरसा दाखवला. त्या आरशात बघून अशी लाजली की नाही हत्ती? सोंड वर करून माझं कौतुक केलं. कस हे असं सेम दिसते असं म्हणा काय सेम वाटते एकदम हत्तीन समोर आली. याला म्हणतात कर्तृत्व. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.